अरे बघ ना असला घाण मारलं बघ ना. अरे तुला असा मारला असं तू महिनाभर नसता उठला. अरे बरं झालं आपण गावाला आलो बरं का, आता शहरात आपण मुलं लटकलो असतो. करायला का ए नरबा ए का रे ए शाम्या. अरे काय झालं कशाला एवढा बिंबीच्या देठापासून बोंबलतोय रे. अरे एवढ्या उन्हाचं कुठं चाललंय, घरी बस की गोमन. अरे शेताला चाललंय, घरी बसून कसं चालेल बाबा. शेतात शेतात काय आता आता. अरे शेतात काय असतंय माहित नाही का काय तुला. बरं समजा नसलं तरी काय, पण शेती आहे का नाही हा. अरे म्हणून चाललंय. अरे पण नरबा काय करणार, पीक काढलं न्यायची सोय नाही, इथं सडतंय आणि नेलं तरी बाजार भाव नाही, कशाला एवढा जीव चाटापिटा करतो. अरे नसू दे की भाव, आज सगळा देश बंद आहे, सरकार सरकारी कर्मचारी व्यापारी सगळे सगळे परेशान बेजार आहेत. मग मला सांग अशा टायमाला मी भावाचा विचार करन का. बरं नरबा समजा तुझा माल बाजारात गेलास त्याला भाव मिळेल म्हणून आहे का काय गॅरंटी, कशाला एवढी बेजार आहे. अरे नाही मिळू दे आपल्याला काय, पण एक दोघांची भूक तर भागेल का नाही. आता मला सांग अशा टायमाला कोण टीव्ही फ्रीज गाडी घ्यायचा विचार करन का. हा तुम्ही पोरांनी तरी केला का विचार नवीन मोबाईल घ्यायचा का नाही केला सांग ना. अरे आता लॉकडाऊन आहे, सगळी दुकानं बंद आहेत नारबा, आणि जरी दुकानं चालू असली कोण मनाला जाईल त्या कोरोनात. बघ तूच सांग का नाही केला. कारण या सगळ्यापेक्षा आयुष्य खूप मोठं आहे हे कळलंय आता लोकांना. हा तरी पण लोक घराबाहेर पडतात, पण ते केवळ किराणा आणि भाजीपाला आणण्यासाठी. मग आता बाहेर पडणाऱ्याचं आयुष्य मोठं नाही का. आयुष्याहूनही मोठी असते ती भूक, म्हणून बाहेर पडतात. हॅलो नरबा खतरनाक रे. अरे पण तू एवढं सगळं करणार, पण या शहरातल्या लोकांना आहे का तुझी किंमत. आपण एवढं मरमर मारायचं, एवढं काबार कष्ट करायचं, आणि यांना आपली थोडी पण इज्जत ना फिकर. अरे आता तर कुठं खरी किंमत लोकांना आपली कळायला लागली, आता आपण मागं नाही हटायचं. हा आता समज यायला थोडासा वेळ लागल, हळूहळू घडल बदल, परवा करतील लोक आपले आणि पिकाला भाव पण मिळेल. लाईट पाणी खत चांगलं बियाणं हे मिळायला थोडासा वेळ जाणारच, पण आज देशाला आपली खरी गरज आहे. अरे शाम्या पोलीस डॉक्टर दवाखान्यातले कर्मचारी औषध विक्रेते सफाई कामगार आपलं सरकार हे सगळेजण ताकदीने लढत आहेत. मग आपण शेतकऱ्याने तरी कशाला मागं राहायचं. हा नारबा कुठं चाललाय. शेतात चाललाय. अरे आठवडा झाला गारपटीनं शेत वाहून गेलेलं, हा चाललाय कुठं. आत्महत्या करायला चाललाय का काय. अरे ए नारबा, अरे अरे कशा पाई. देशात साठवलेलं अन्नधान्य आता संपत चाललंय, म्हणून उद्यासाठी पिकवायला चाललोय.